एखाद्या व्यक्तीने आपल्याशी जर चुकीचं वर्तन केलं, तो आपल्याशी नीट वागत नाहीये, त्याने फसवलंय आपल्याला, आणि ज्या व्यक्तीने तुमचं चांगलं केलं नाही त्या व्यक्तीला माफ करायचं की नाही करायचं? आणि जर आम्ही माफ केलं तर आमचं की सेल्फ रिस्पेक्ट असतो की नाही? आणि का करायचं मुळात? तो जर तुमच्याशी नीट वागला नाही, त्यांनी जर चूक केलेली आहे, तर त्याला माफ करायचं का बरं हे सांगा. हे ऐकता ऐकता जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते प्रश्न सुद्धा मला विचारू शकता. आपला सत्संग झाल्याच्या नंतर मग मी त्या प्रश्नांकडे वळणार आहे. तर एक लक्षात घ्या, ते सगळे प्रसंग आत्ता इथे डोळ्यासमोर आणा जिथे कुणीतरी तुम्हाला दुखावलेलं आहे, तुम्हाला त्रास दिलेला आहे, असे प्रसंग आणि असे व्यक्ती. बघा, मनामध्ये राग येतो, असं वाटतं त्यांचं वाईट व्हायला पाहिजे, तो माझ्याशी नीट वागलेला नाहीये, मी कधीच त्याला माफ करणार नाही. येतंय की नाही मनामध्ये? बोला, कॉमेंट मधून माझ्याशी बोलत राहा जे लाईव्ह आहेत त्यांनी. असं मनात येतं ना की हा जर चुकीचं वागला माझ्यासोबत तर मी का बरं माफ करू त्याला, आणि तसं वाईटच व्हायला पाहिजे. तरी सुद्धा आता इथे हा सत्संग ऐकताना लगेचच्या लगेच मनातून त्याला माफ करून टाका. तुम्हाला सांगायला सोपं आहे हो माऊलीजी, तुम्हाला काय लागतं सांगायला? ती व्यक्ती माझ्यासोबत अशी अशी वागलेली, मी का माफ करू? मी कशाला माफ करू? लक्षात घ्या, हे कोण बोलतंय? हे तुम्ही नाही येत. मी का माफ करू हा आवाज तुमचा नाहीये, हा तुमच्या अहंकाराचा आवाज आहे. नीट बघा, मन तर सांगतंय दे सोडून जाऊ दे, जशी करणी तशी भरणी त्याचं तो भोगून घेईल, पण आतला अहंकार सांगतोय सोडू नको, तू मेला तरी भूत बनून येईन, त्याचा बदला घे. कारण तुमच्या अहंकाराला सूड घेतल्याशिवाय समाधान मिळू शकत नाही. पण खरंच स्वतः मनापासून ऐका, मी थोडक्यात सांगतो, आणि खरंच माफ करा. का माफ करा? नाही तो व्यक्ती माझ्यासोबत असा वागला तरी माफ करा का बरं? कारण माफ करणं हा त्याच्या संबंधी घेतलेला निर्णयच नाहीये. कळतंय का? तुम्ही त्याला माफ करतच नाहीये, तुम्ही स्वतःला माफ करतायत, तुम्ही स्वतःला फ्री करतायत. लक्षात घ्या, आणि मला उत्तर पाहिजे बरं का तुमच्याकडनं. माझ्याशी बोलायचंय, मी तुमच्या सोबत आहे, समोर आहे असं समजायचं, आणि माझ्याशी बोलायचंय की तुमच्याकडे दोन रस्ते, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे की तुम्हाला सतत आनंदमय अवस्थेत जगायचंय, आनंदात जगायचंय, आणि दुसरा पर्याय की तुम्हाला तणावात जगायचंय, टेन्शन मध्ये जगायचंय. चला मला बोला आणि उत्तर द्या, तुम्हाला कसं जगायचं? दोन चॉईस आहेत तुमच्याकडे, निर्णय तुमचा आहे, आनंदात जगायचंय की तणावात जगायचंय? बोला, सांगा मला तुमची चॉईस काय, आनंद की तणाव? एन्जॉय करत लाईफ जगायचं आहे की दुःखात राहून, दुसऱ्याला कोसत राहून, कसं जगायचं? बघा, एक प्रश्न आला, माफ करायचो माऊली पण किती वेळेला? प्रत्येक वेळेला. मग त्याला तर सवयच होऊन जाईल. अरे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे, आणि मी तुम्हाला काही शिकवत नाही बरं का. इथं पुन्हा म्हणताल बाबा लागला शिकवायला आम्हाला, हे काय सोपं आहे काय? मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. छान. ऐका. आता मला सांगा, तुम्ही निर्णय घेतला. कसं जगायचंय, आनंदात की तणावात? आनंदात, बरोबर आहे. मग आता
हा आनंद जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांवर ढकलताल, दुसऱ्यांवर तुमच्या आनंदाचं असणं किंवा नसणं अवलंबून असेल, तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकत नाही. कारण तुम्हाला तणावात डान्स करत तुमचा चेहरा चिडचिडा असलेला, तुम्ही स्ट्रेसमध्ये असलेल्याला कदाचित इतरांना आनंद मिळत असेल ना. का? कारण तुम्ही तुमच्या आनंदाचं बटनच त्याला दिलं. समजतंय का? तुम्ही तुमच्या आनंदाचं बटन त्याला दिलंय. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, शरीर जर शुद्ध असेल, छान असेल, तर त्याला म्हणतात आरोग्य. मन जर शुद्ध आणि शांत असेल तर त्याला म्हणतात शांतता. भावना मनातल्या जर शुद्ध आणि स्थिर असतील, छान असतील, तर त्याला म्हणतात प्रेम किंवा करुणा. बुद्धी आणि विचार जर शुद्ध आणि शांत असतील तर त्याला म्हणतात आनंद. आणि आजूबाजूचं वातावरण जर चांगलं असेल तर त्याला म्हणतात यश, यशस्वी असणं. तुम्हाला यशस्वी व्हायचंय, तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुम्हाला शांतता पाहिजे, तुम्हाला प्रेम पाहिजे, तुम्हाला आनंद पाहिजे. बरोबर आहे? पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. आता हे मी म्हणतोय म्हणून नाहीये, हे माझं नाहीच आहे, लक्षात घ्या. याचे तुम्ही जे प्रश्न लिहिले, सर्वांकडे माफ करून कसं जमेल आणि दुसऱ्याने केलेल्या चुकाचा स्वतःला त्रास का होतो, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. की इथं दुसऱ्यांबद्दलच नाहीच हो. ज्या वेळेला तुम्ही माफ करत नाही, एक जण माझ्याकडे आला आणि माझ्याकडे आल्याच्या नंतर नेमकं त्या शिबिरामध्ये दुसरा एक त्याचा साधक आला होता, आणि तो साधक यांनी पाहिलं रे पाहिलं त्याला, की तो म्हणाला माऊलीजी हे शिबिर मी करणार नाही. म्हटलं का नाही करणार? म्हणे तो जो आहे ना फालतू माणूस, 5 वर्षापूर्वी त्याचं माझं भांडण झालं, मी तेव्हापासून त्याला पाहिलेलं नाहीये, त्याचं तोंड कधी बघणार नाही, मरेपर्यंत त्याला माफ करत नाही, आणि म्हणून मी शिबिर करणार नाही. मी त्याला म्हटलं की 5 वर्षापासून तू त्याला पाहिलेलं नाहीये, हा शरीराने पाहिलेलं नसेल पण तू त्याला माफ केलेलं नाही, म्हणजे प्रत्येक क्षणात तो तुझ्या मनात आहे. तू 5 वर्षे विचार कोणाचा करत बसतोय रे त्याचा, आणि आज आत्ता शिबिर जे तू सोडतोय कुणासाठी? त्याच्यासाठी. म्हणजे तुझा आनंद अवलंबून आहे कुणावरती? त्याच्यावरती. आणि जर हे माझं म्हणणं नाहीये, हे मेडिकली सिद्ध झालेलं आहे, ज्या वेळेला तुम्ही रागात असता, ज्या वेळेला तुम्ही कोणाला माफ करत नाही, ज्या वेळेला तुम्ही कोणाला सोडून देत नाही, त्यावेळेला तुमचं शरीर खराब होतं, तुमचं मन खराब होतं, तुमची भावना, तुम्ही चिडलेले असतात. अनुभव आहे. ज्या वेळेला तुम्ही चिडलेला असता, तुमचा चेहरा, तुमचे डोळे, तुमचा रक्तप्रवाह बघा कसा फास्ट झालेला असतो, चेहरा कसा ताणलेला असतो, मनावरती कसं ओझ असतं बघा. आणि मला एक उत्तर द्या की ज्या वेळेला तुम्ही एखाद्याबद्दल राग मनामध्ये पकडून ठेवता, चीड मनामध्ये पकडून ठेवता, त्यावेळेला तब्येत कुणाची खराब होती? ज्याच्याबद्दल राग पकडला त्याची का तुमची? तो तर फ्री होय तिकडं, कदाचित त्याला काही घेणं देणंच नाही, कारण त्याच्यासाठी तो जे करतोय ते बरोबर आहे, ते तुमच्यासाठी चुकीचं आहे. लक्षात घ्या, माफ करणं म्हणजे तुम्ही फ्री होणं आहे, सोडून द्या. अशा लोकांना इग्नोर करा, तुम्ही तुमचं ओझं उतरवा. आता ओझं त्याच्याकडे, लक्षात घ्या, विसरू नका तुम्ही, तुम्हाला नाही विसरायचं ना, तुम्ही विसरू नका, पण सोडून द्या. नाही मी नाही सोडणार, मग हे ओझ तणावात तू राहशील. मग हे सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही हे बोलतोय अहंकार. असंही तू मागच्या 2-4-5 वर्षापासून ज्याच्याबद्दल राग मनात पकडून ठेवलेला, ज्याला माफ केलेलं नाहीये, त्यांनी तब्येत कुणाची खराब झाली हा प्रश्न पुन्हा स्वतःला विचार ना. अरे रोज पेपरमध्ये ज्या बातम्या तू वाचतोय
तुम्ही वाचतायत, मुलीने पळून जाऊन लग्न केलं, खून करून टाकला, नवरा बायको काहीतरी भांडणं झाले, खून करून टाकला, भावाभावांमध्ये एक एक इंच जागेवरून भांडण झाले, खून करून टाकला, हे खून हे मारामारी होतात कशातून? कारण अहंकार दुखवला जातो, त्यांनी मला फसवलं, बस आता मी काही करूच शकत नाही. आणि मग अहंकार सांगतो सूड घे. आणि जे तुम्ही करतात नीट ऐका, अहंकारातून केलेलं प्रत्येक काम शेवटी पश्चातापाकडे घेऊन जात. अहंकारातून केलेलं प्रत्येक काम पश्चातापाकडे घेऊन जातं. तुम्ही खून करून मोकळे झाले, तुम्ही भांडण करून मोकळे झाले, तुम्ही आबोला धरून मोकळे झाले असं तुम्हाला वाटतं, पण तुम्ही मोकळे झालेले नाहीयेत. तुम्ही जास्त अजून खोलात अडकत आहात. सांगा मला असं आहे का नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल की आपल्या आजूबाजूला असणारे माणसं हे तसेच नाही राहू शकत जसे तुम्ही भेटले तेव्हा होतात. माणसं बदलतात, निसर्गाचं नियम आहे बदलणं, तुम्ही सुद्धा बदलत राहा. तुम्ही पहिल्यासारखे नाही राहिले, तू पहिल्यासारखा नाही राहिला, तो राहू शकत नाही. जे पहिल्यासारखंच राहतं ते थळगं असतं, ते मृत असतं. माणसं बदलतात. ज्यावेळेला तुम्ही म्हणतात की मी त्याला सोडू शकत नाही, त्यावेळेला तुम्ही तुमच्या आत पकडून ठेवलेलं आहे. आणि तुमच्या आत जर तुम्ही पकडून ठेवलं, तुमच्या डोक्यावरती जर मी ओझं ठेवलं, तर याचा अर्थ मी असं सांगत नाही की कोणी तुम्हाला त्रास देते तर सहन करत बसा, अन्याय सहन करा. जसा तुमचा प्रश्न होता, मग प्रत्येकालाच माफ करायचा का? पण माफ करणं म्हणजे सोडून देणं नाही ना. माफ करणं म्हणजे तुम्ही तुमच्याकडनं फ्री होणं. त्या व्यक्तीशी लढाई नाही, त्या तत्वांशी लढाई आहे. त्याच्याशी लढायचं असेल तर लढा ना. अरे ज्या वेळेला अफजल खानाला मारलं शिवाजी महाराजांनी, मला सांगा काय फरक होता तिकडे आणि आपले आपल्या महाराजांमध्ये? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींनी, जिजाबाईंनी काय सांगितलं? की त्या अफजल खानाला मारलं तो तुमचा शत्रू होता, पण तो तुमचा शत्रू नव्हता. त्याचे विचार, त्याचं कर्म आणि त्याचे तत्व, त्याच्याशी आपली लढाई आहे. वैयक्तिक तो मेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा शत्रू असलेल्या अफजल खानाला सुद्धा योग्य पद्धतीनेच तसा दफनविधी केला ना. का बरं? तो मेला झालं, संपलं, आता आपली लढाई संपली. मनात राग नाही. एखाद्याची कोर्टात केस सुरू आहे, लढा ना. पण तुम्ही त्याला सोडून द्या, माफ करा. माफ करणं म्हणजे लक्षात घ्या, माफ करणं म्हणजे एखाद्याचा अन्याय सहन करत बसणं असं नाही. माफ करणं म्हणजे त्याच्याबद्दलचा नकारात्मक विचार सोडून देऊन तुम्ही जे जे आवश्यक आहे ते करणं तुमचं जीवन चांगलं होण्यासाठी. कारण तुम्हाला आनंदी राहायचं आहे ना. मी पुन्हा एकदा सांगतो, शरीर जर आनंदी राहिलं, शरीर जर शांत राहिलं, शरीर जर शुद्ध आणि छान राहिलं तर आरोग्य मिळतं. मन शुद्ध आणि छान राहिलं तर शांतता मिळते. भावना शुद्ध आणि शांत राहिलं तर मनात प्रेम निर्माण होतं. बुद्धी आणि विचार शुद्ध आणि शांत राहिले तर आनंदमय अवस्था येते. आणि वातावरण जर का समजा शुद्ध आणि शांत राहिलं तर तुम्ही यशस्वी होतात. आता प्रश्न आलेले, माफ केलं पण तो समोर सारखा येत असेल तर? ठीक आहे, आता सध्याला तो समोर सारखा येतोय आणि तुम्ही त्याला माफ केलेलं नाहीये. आता आता सध्याला तुम्ही काय करताय? तुमची चिडचिड होते ना, डोकं कोणाचं खराब होत आहे? दोन पर्याय तुमच्याकडे, प्रत्येक गोष्टीत दोन पर्याय असतात. पहिला पर्याय, एक तो जो कुछ भी चल रहा है उसमें भाग लो, और दुसरा पर्याय वहां से भाग लो. जो चल रहा है उसमें भाग लो या वहां से भाग लो. आणि जरी तुम्ही वहां से अगर आप भाग गए तो फिर भी वो जो है ना, वो आपके सामने नहीं ना, वो आपके दिमाग में बैठा है, वो आपके दिल में बैठा है. मैं क्या कह रहा हूं, अगर उससे दो हाथ करना है ना तो कर लो ना,
पर उसको आपके दिमाग से निकाल दो, क्योंकि अभी आपका दिमाग, अभी आपका दिल वो चला रहा है। क्या ये समझ रहे हो आप? तो तुम्हाला कंट्रोल करतोय। अरे लढणार आहोत तुम्ही, तुम्हाला कोण नाही म्हटलं, लक्षात घ्या। ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांना माफ करताय, तर प्रश्न दुसऱ्याचा नाहीच, इथे तुम्हाला मोकळं व्हायचंय, तुम्हाला ओझं काढून टाकायचंय। किती जुनी जुनी घाण, मला एक सांगा, मनातला राग उत्तर पाहिजे मला, मनातला राग, मनातला द्वेष, ही गोष्ट चांगली आहे का? ही घाण आहे की नाही, काहीतरी बोला। मग जे घाण आहे ते तुम्ही पकडून ठेवतात का? आपला बाबू आला, त्याच्या मित्रासोबत जाऊ लागला, आणि त्याच्या मित्रासोबत जात असताना त्याच्या मित्राला घाणेरडा वास आला। तो त्या बाबूकडे बघतो आणि त्याला म्हणतो, तू काही घाण केली का काय चालता चालता, तू काही शी केली काय? तो म्हणतो नाही। आणि बाबू आयटी चालायला लागला, पण जसं जसं पुढे जायला लागला ना, तसं तसं अजून घाणेरडा वास सुरू झाला। मित्र म्हणतो, एक मिनिट थांब, पुन्हा एकदा मला सांग, तू चालता चालताच घाण केली काय, शी केली काय? मला वास येतोय। म्हणे, अरे नाही केली बाबा। आता ठीक आहे चल, पुन्हा थोडस पुढे गेलं, पुन्हा अजून घाण वास सुरू झाला। शेवटी त्याचा मित्र म्हणतो, एक मिनिट थांब, मला काढून दाखव। आणि ज्या वेळेला त्याने ती पॅन्ट काढून दाखवली, सगळी घाण सगळी भरलेली, मित्र चिडतो, अरे तू तर म्हटला होता मी काही केलेलं नाहीये। बाबू चिडून म्हणतो, मी केलेलं नाहीच आहे, मी आत्ता केलेलं नाहीये, ही घाण 4 दिवसापूर्वीची। किती दिवसापूर्वीपासून तुम्ही घाण पकडून ठेवलेली आहे? बघा, ज्यावेळेस तुम्ही माफ करताना त्यावेळेला काय काय घडतं, माफ करायचं त्यावेळेला पहिली गोष्ट, माफ करता त्यावेळेला पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही फ्री होता, तुम्ही रिलॅक्स होतात। आणि फ्री असताल आणि रिलॅक्स असताल तरच योग्य डिसिजन तुम्ही घेऊ शकतात। दुसरी गोष्ट, जसं तुम्ही योग्य डिसिजन घेतलं, तुम्ही फ्री झाला, तुम्ही स्ट्रेस फ्री होतात, तुमचा तणाव निघून जातो आणि तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी येते, तुमच्याकडची सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते। तुमचे डोळे, तुमचा चेहरा, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, हे सगळं बदलतं। तिसरी गोष्ट, तुम्ही स्ट्रेस फ्री झालात ना की तुम्ही मजबूत बनतात, तुम्ही हलकं होतात। मला काय सांगायचं तुम्हाला, आपण एक छोटासा प्रयोगच करू ना, आहे का तुम्ही तयार? एक छोटासा प्रयोग, जिथे कुठे तुम्ही आहात एक छोटासा प्रयोग, आणि मग आपण सत्संग संपवूयात। आर यू रेडी? तयार आहात तुम्ही सगळेजण? एक 2 मिनिटाचा प्रयोग आपल्याला फक्त करायचा आहे, ठीक आहे? तेवढा 2 मिनिटाचा प्रयोग करून तुम्ही नंतर मला सांगायचं तुम्हाला कसं वाटलं। तुम्ही जिथे कुठे आहेत, उभं राहून जर सत्संग बघत असाल तर खाली बसा। आडवे लोळून झोपून जे सत्संग बघतायत त्यांनी मांडी घालून बसा, लोळे सगळे। ओके, आता शरीर थोडं स्थिर ठेवा, रिलॅक्स सोडा, हे खांदे जे आहेत ना हे ढिले सोडून द्या, मन शांत ठेवा। आणि जिथे कुठे तुम्ही मानता, ज्याला कोणाला तुम्ही मानतात, आता मनातल्या मनात 2 मिनिटं त्याला प्रार्थना करायची, त्याच्याशी तुम्हाला बोलायचे। एखादा परमेश्वराला मानत जरी नसेल तरी सुद्धा ज्या ऊर्जेला तुम्ही मानता त्याला प्रार्थना करायची। चला, पाठसाठ ठेवा। आणि ज्या ऊर्जेला, ज्या गुरुला, ज्या देवाला तुम्ही मानतात डोळ्यासमोर आणा। आतापर्यंत तिकडे फक्त कशासाठी गेलो होतो आपण? मागण्यासाठी। देवाकडे मागण्यासाठी जाऊ नको। तुमच्याकडे 4-4 एखादा व्यक्ती येतोय, दरवाजा खटखट करतो, आणि तुम्ही दरवाजा उघडला की जो तुम्हाला म्हणतो, ए मला दे ना, मला दे ना, मला दे ना। तुम्ही एकदा देताल, दुसऱ्यांदा देताल, तिसऱ्यांदा देताल, चौथ्यांदा देताल, प्रत्येक वेळेला देताल, ए मला दे ना, मला दे ना। काय करताल तुम्ही? त्याला एक देताल। देताल की नाही? अरे तो पांडुरंग उभा आहे कमरेवरती हात ठेवून, प्रत्येक वेळेला त्याला मागायला जातात।
तो कृष्ण आहे तिथे बासरी वाजवत, प्रत्येक वेळेला त्याला मागायला जातात. तो भोले शंकर आहे तिथे गळ्यात साप घेऊन, डोक्यात चंद्र घेऊन, प्रत्येक वेळेला त्याला मागायला जातात. यांना सुद्धा कधी चीड येत असेल की नाही, त्या पांडुरंगाला सुद्धा वाटत असेल कमरेवरचे हात काढावे दोन्ही, आणि जे मागणार आहे ना भीक माग त्याला इकडून एक आणि इकडून एक द्यावा. त्या भोले शंकराला सुद्धा वाटत असेल की गळ्यातला साप काढावा आणि मागायचं नाही आज. चला शांत व्हा, आपण एक छोटीशी प्रार्थना करू त्या ऊर्जेकडे, त्या परमेश्वराकडे. मन शांत ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, घ्या एक दीर्घ श्वास, शांत शांत. ओके, आता मनातल्या मनात प्रार्थना करायची की हे परमेश्वरा, मी त्या सर्व लोकांना सोडून दिलंय, माफ केलंय ज्यांनी मला त्रास दिलेला आहे. केवळ ऐकू नका, खरंच प्रार्थना करा, मी त्या सगळ्यांना माफ केलंय, त्यांना सद्बुद्धी दे. परमेश्वरा प्रत्येकाचं चांगलं होऊ दे. माझ्याकडनं मी त्यांना फ्री केलं. जे जे आवश्यक आहे ते मी करेल, जिथे लढायचंय तिथे मी लढेल, जिथे अन्यायाविरुद्ध वाचा फोडायचे तिथे मी निश्चित त्याला सामोरं जाईल. पण आत्ता इथे या क्षणाला परमेश्वरा मी त्यांना माफ केलं, मी त्याला सोडून दिलं, आणि हे परमेश्वरा सर्वांचं चांगलं होऊ दे, सगळ्यांचं चांगलं होऊ दे, त्यांना सद्बुद्धी दे. जो जे वांछील तो ते लाहो. परमेश्वरा जगातल्या प्रत्येकाला आनंदी ठेव, आणि प्रत्येकाला चांगलं काम करण्याची प्रेरणा दे. केवळ नुसतं ऐकलं तर हे होणार नाही, मनातल्या मनात म्हणा की मी त्यांना माफ केलं, माझ्या डोक्यात जे ते राहायचे ना आणि ते जे मला कंट्रोल करायचे ना, मी आता त्यांना सोडून दिलं, आता ते मला कंट्रोल करणार नाही, आता मी माझं फ्री राहणार आहे, मी माझ्या आनंदातून प्रत्येक कर्म करणार आहे. चला आता मला सांगा, कॉमेंटमध्ये लिहा आणि सांगा, ज्यांनी खरंच ही प्रार्थना केली की सर्वांचं चांगलं होऊ दे आणि मी त्यांना माफ केलं, मी त्यांना सोडून दिलं, जे आवश्यक आहे ते मी करेल, आता तुम्हाला हलकं वाटतंय की नाही वाटत आहे, डोक्यावरचं ओझ कमी झालंय असं वाटतंय की नाही वाटत आहे. वाटतंय खरंच, मग कशासाठी हा ताण घ्यायचा? जिथे लढणं आवश्यक आहे तिथे लढाई करा, पण तत्वांशी लढाई करा. लक्षात घ्या, जिथे राम होता ना तिथे रावण असणारच आहे, जिथे कौरव आहेत ना तिथे पांडव असणारच आहे, जिथे शिवाजी महाराज आहेत ना तिथे अफजल खान असणारच आहे. जिथे तुकाराम महाराज आहे तिथे एखादा मंबाजी असणारच आहे, त्या मंबाजीचा, त्या अफजल खानाचा, त्या कौरवांचा, त्या रावणाचा द्वेष न करता तुम्ही कुणासारखं जगायचं आणि कुणाची बाजू घ्यायची तो निर्णय आत्ता घ्यायचा आहे. रामालाही लढावं लागलंच, पण त्यांनी पकडून नाही ठेवलं, द्वेष नाही केला. पांडवांनाही लढावं लागलंच,
छत्रपती शिवाजी महाराजांनाही लढावं लागलंच आणि तुकारामांनाही खूप काही सहन करावं लागलं. पण पण नीट ऐका, पण आज नाव कुणाचे, आज अभंग कोणाचे गातात? मंबाजीचे की तुकारामांचे? आज पूजा कोणाची होते, रामाची की रावणाची? त्या डिटेल्स मध्ये जाऊ नका की रावण कोण आणि राम कोण. अर्थ हा आहे की चांगल्याची की वाईटाची. आणि हे कळण्यासाठी सुद्धा एक पात्रता लागते, हे कळण्यासाठी सुद्धा तुमचं पात्र रिकाम हवंय, तुम्ही तेवढे शांत हवेत. आणि याच्यासाठी, यासाठी 21 तारखेला ध्यानयोगाचं शिबिर आहे, धुलीवंदनाच्या दिवशी 21, 22, 23, 24 चैतन्यवनात या. औरंगाबादचं शिबिर कधी आहे हे विचारले कोणीतरी, फिक्स नाही, मी सांगेल तुम्हाला केव्हा आहे ते. तर माफ करणं म्हणजे लक्षात घ्या की विसरू नका, सोडून द्या, कळतंय का? नाहीतरी तुम्ही नाही सोडून दिलं तर ओझं तुमच्याकडे आहे ना, आणि ओझं वाहणाऱ्या जगात एकच प्राणी आहे, कोण मला नका सांगू, तुमचं तुम्ही बघा. खूप सुंदर आहे जीवन, भेटूयात. उद्या गेवराईला सत्संग आहे 13 तारखेला सायंकाळी, आणि 16 तारखेला माजलगावकर मठामध्ये आपल्या बीडकरांसाठी सत्संग आहे. तर आपण भेटूयात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आत्ता ऑनलाईन आहेत आणि हा सत्संग बघतायत ना, त्या प्रत्येकाने लगेचच खाली बघा बटन आहे शेअरचं, हा तुमच्या टाइमलाईनवरती हा सत्संग शेअर करा. पण तुमचे जेवढे ग्रुप आहेत त्या प्रत्येक ग्रुपवरती हा सत्संग शेअर करा. कदाचित हे ऐकून जर कुणी कुणाला माफ केलं ना, तर दोन नाते, दोन जीव जोडले जातील. आणि शेअर करताना लिहा माफीची जादू, किंवा जे टायटल तुम्हाला द्यायचं ते द्या. कवडगावलाही घेऊयात सत्संग आपण. चला भेटूयात. परमेश्वर तुमच्यापैकी प्रत्येकाला माफ करण्याची ताकद देऊ. आणि माफ कुणीही कोणाला करू शकत नाही, माफ करण्यासाठी सुद्धा ताकद पाहिजे. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक माफ करणं आणि दुसरं माफी मागून घेणं. काय होतं त्याच्यातून? तुम्ही फ्री होता, तुम्ही मस्त राहता, तुम्ही एन्जॉय करता. आता काय करायचं तो निर्णय समोरच्याने घ्यायचं. भेटूयात लवकरच. जय गुरुदेव. सत्संग शेअर करा आणि पुन्हा पुन्हा ऐकत राहा. जय गुरुदेव.